लीव द डेड टू द डेड. फार पूर्वी इंग्रजीत कोणीतरी असं म्हटलं होतं. तर अशा काही घटना घडल्या आहेत की कोणीतरी वारलं आणि वस्तू खरोखरच हालचाल करायला लागल्या. मृत लोकांसोबत गुंतला तर तुमचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतं. तुम्ही स्वतःमध्ये प्रस्थापित असल्याशिवाय आणि तुमच्यात विशिष्ट पातळीची क्षमता असल्याशिवाय तुम्ही त्या दिशेनं बघायला सुद्धा नको. त्याची काहीच आवश्यकता नाही. ही एक गोष्ट तुम्ही करायला हवी. जे मरून गेले त्यांच्याशी संबंध जोडणं तुम्ही थांबवलं पाहिजे. एक गोष्ट तुम्ही समजून घ्यायला हवी की तुमची आजी, आई, बाबा, तुमचे जे कोणी ते असतील त्यांच्याशी तुमचं कोणतंही नातं असो किंवा ते तुमच्यासाठी कितीही प्रिय असोत, तुमचे त्यांच्याशी कितीही घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे संबंध असोत, ज्या क्षणी ते त्यांचं शरीर त्यागतात, म्हणजे सामान्यत ज्याला आपण त्यांचं मन, त्यांची बुद्धी, भावना हे सगळं सोडून जातात, त्या क्षणी त्यांचे तुमच्याशी असलेले सर्व व्यवहारसुद्धा संपतात. त्या सर्व गोष्टी ते इथेच सोडून गेलेत, खरं आहे ना? त्या सर्व गोष्टी ते इथेच सोडून गेलेत. त्यांच्या बाबतीत तुम्हाला माहिती असलेली प्रत्येक गोष्ट संपुष्टात आली आहे, पण त्यांच्या बाबतीतला एक वेगळा पैलू अजूनही सक्रिय आहे, पण त्याच्याशी तुमचं कधीच नातं नव्हतं. तुमचं नातं त्यांच्यातल्या इतर पैलूंसोबत होतं जे त्यांनी त्यांच्या मरणाच्या वेळी त्यागलंय. म्हणून जेव्हा कोणी मरतं तेव्हा आपण फक्त एकच गोष्ट करावी, ती म्हणजे त्यांच्यासोबत अनुभवलेल्या नात्यांमधील मधुर आठवणी तुमच्या मनात जतन करून ठेवा, तेवढं पुरेसं आहे. त्या नात्यांमध्ये सुंदर आणि मधुर असं जर काही होतं तर त्याची आठवण जपा, नाहीतर सगळं विसरून जा. तुमच्यातली अपराधीपणाची भावना, तुमच्या समस्या मृत लोकांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू नका. ते फार किचकट होईल, ते अतिशय गुंतागुंतीचं होऊ शकतं. लीव द डेड टू द डेड. फार पूर्वी इंग्रजीत कोणीतरी असं म्हटलं होतं, मृतांना तुम्ही मृत म्हणूनच सोडून द्यायला हवं, त्यांच्याशी तुमचं काहीही देणं घेणं नकोय. तुमच्या शरीर यंत्रणेतल्या काही गोष्टींवर विशिष्ट पातळीचं प्रभुत्व असल्याशिवाय तुम्ही त्या दिशेने बघायला सुद्धा नकोय, नाहीतर काहीतरी मूर्खपणा करण्याच्या नादात तुम्ही तुमच्याच आयुष्याचं वाटोळं करून घ्याल. मृतांच्या काही प्रवृत्ती असतील ज्या त्यांच्याकडून काही गोष्टी करून घेऊ शकतात, पण त्याला काही अर्थ नाहीये. ज्याच्याजवळ शरीरच नाही त्याला अन्न, कपडे या गोष्टींशी काय घेणं देणं असेल, नाही का? हो ना? तुमच्याजवळ जर शरीर आहे तरच तुम्हाला अन्न आणि कपड्यांची गरज भासते. एकदा तुम्ही या शरीराचा त्याग केला की मग अन्न, कपडे या गोष्टींशी तुमचं काही देणं घेणं असेल का? जेव्हा इतक्या साऱ्या भावना गुंतलेल्या आहेत तिथं अनेक गोष्टी घडतील, तुमच्या आत आणि बाहेर सुद्धा. ज्या कारणासाठी तुम्ही तिथं जात आहे तेवढं काम करा, तुमची साधना करा. जे अजूनही जिवंत आहे त्यांच्यासोबत वेळ घालवा. मृत व्यक्तीसोबत राहण्याचा प्रयत्न करू नका. जो माणूस अजून जिवंत आहे, तुमचे आजोबा, त्यांच्यासोबत राहा. त्यांच्यासाठी छान काहीतरी करा, कारण एक दिवस ते तिथे जातील. ते मरावेत अशी माझी इच्छा नाही, पण कधी ना कधी तेही मरतीलच. तर जो काही थोडा वेळ तुम्ही त्यांच्यासोबत आहात, जमेल तितकं त्यांच्यासाठी चांगलं काहीतरी करा. आजीसोबत काही काल्पनिक गोष्टीत हरवून जाण्याऐवजी आजोबांसोबतच्या उरलेल्या काही वेळात त्यांचं आणि तुमचं जीवन अजून कसं समृद्ध करता येईल ते बघा. तुमच्या मृत आजीचे सर्व व्यवहार आता संपलेत, तिनं इथे येऊन कपाटात बघण्याची आता गरज नाहीये. पण हे खरंय की मृत लोकांनी वापरलेल्या कपड्यांमध्ये त्यांचे काही उर्वरित अंश मागे राहिलेले असतात. ह्या सगळ्या गोष्टींची आपल्या देशात काळजी घेण्यात आली होती. लोकांनी या गोष्टी आयुष्यातील एक सामान्य प्रक्रिया म्हणून आत्मसात केल्या.
आत्मज्ञानी लोकांनी नव्हे तर अगदी सर्वसामान्य लोकांनी ह्या संस्कृतीत खूप साऱ्या गोष्टी समाविष्ट केल्या गेल्या आहेत. जर एखादी व्यक्ती वारली तर तिच्या शरीराचा स्पर्श असलेले सगळे कपडे, तिच्या शरीराशी फार काळ संपर्कात राहिलेले कपडे ते जाळून टाकत. ते घरात ठेवले जात नसत. जे कपडे त्यांनी अधूनमधूनच वापरलेत ते कपडे फक्त रक्तातल्या नातेवाईकांना दिले जात, इतर कोणालाही नाही. मुलगी, मुलगा, नातवंड किंवा असंच कोणीतरी. आणि ते लोकसुद्धा ते कपडे पहिलं वर्ष घालत नसत. पहिली पुण्यतिथी पूर्ण होईपर्यंत तुम्ही ते कपडे वापरू नयेत. या गोष्टी अशाच पद्धतीने केल्या जातात कारण आपण इथे असताना ज्या गोष्टी आपल्या संपर्कात येतात आपली ऊर्जा काही प्रमाणात त्यांच्यामध्ये देखील उतरते. जर तुम्ही त्यांना एक विशिष्ट संधी दिली तर ते कपडे विचित्र प्रकारे वागायला लागतील. तुमच्या आजीला इथे येण्याची सुद्धा गरज नाही, ते कपडे आपणच विचित्रपणे वागायला लागतील. कारण कदाचित तुम्हाला हे माहिती असेल स्टॅटिक चार्जबद्दल, ज्याला एक प्रकारचा शॉक लागला असं आपण म्हणतो. तुम्ही कारचं दार उघडता आणि अचानक तुम्हाला झटका लागतो. हे असं का होतं? कार काही विद्युत शक्ती निर्माण करत नाहीये. मग असं का होतं? फक्त एका गोष्टीच्या संपर्कात आल्याने ते दार चार्ज होतं. त्याचप्रमाणे जी गोष्ट तुमच्या जवळच्या संपर्कात आली आहे ती काही प्रमाणात तुमच्या ऊर्जेचे गुण आत्मसात करते. तुम्हाला हानी पोहोचवण्यासाठी जादूटोणा कसा केला जातो माहिती आहे का? ते काय करतात माहिती आहे का? सर्वात प्रथम ते तुमचे अंडरवेअर घेतात किंवा केस. तुमचे केस किंवा नख हे शरीराचे भाग मिळाले तर ते फारच उत्तम, कारण त्या गोष्टी तुमच्या शरीराचे एक अंश आहेत. त्या जर त्यांना मिळवता आल्या नाही तर दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या शरीराच्या संपर्कात आलेला एखादा कपडा. पहिली गोष्ट म्हणजे तुमची अंडरवेअर हरवलेली असेल. हो खरंच, भारतातले लोक ह्याची खूप काळजी घेतात. अंडरवेअर बाहेर टाकली जाणार नाही याची ते नेहमी काळजी घेतात. एक अंडरवेअर जर हरवली तर ते खूप शोधाशोध करतात की ती कशी काय हरवली, कारण ज्याच्याशी आपलं पटत नाही किंवा काही वैरे अशा एखाद्याच्या हातात ती लागायला नको. विशेषतः न धुतलेल्या कपड्यांची आपल्या घरात विशेष काळजी घेतली जात असे. आजकाल हे सर्व काही मागे पडत चाललंय कारण आपण आजकाल कपडे धुवायला बाहेर धुव्याकडे वगैरे देतो. नाहीतर पारंपरिक घरांमध्ये या गोष्टींची फार काळजी घेतली जाते. ते बास्केटमध्ये बंद करूनच ठेवले पाहिजेत. घरातल्याच व्यक्तींनी ते कपडे धुतले पाहिजेत. ते कपडे कधीही घराबाहेर जाऊ द्यायचे नाही वगैरे, कारण ते शरीरावरचे केस किंवा नख वगैरे मिळवू शकले तर ती वेगळी गोष्ट. पण फक्त तुमचे कपडे वापरून सुद्धा ते तुमच्यावर काही गोष्टी करू शकतात, कारण त्या कपड्यांमध्ये सुद्धा काही प्रमाणात तुमची ऊर्जा असतेच. हीच गोष्ट एखादी व्यक्ती मेल्यावर सुद्धा लागू पडते. तर त्या वस्तूत सुद्धा जर दुसरी एखादी ऊर्जा कार्यरत असेल तर त्यांच्यातला तो अंश सुद्धा थोडाफार प्रभाव दाखवू शकतो. अशा काही घटना घडल्या आहेत, या गोष्टींबद्दल बोलायलाच हवं का? तुम्हाला भूताटकीच्या गोष्टींमध्ये रस आहे असं दिसतंय. तर अशा काही घटना घडल्या आहेत. आता ती जसं म्हणाली की कोणीतरी वारलं आणि वस्तू खरोखरच हालचाल करायला लागल्या, विशेषतः त्यांच्या रोजच्या जवळच्या वापरातल्या काही विशिष्ट वस्तू आपणहून हालायला लागल्या. एखादी व्यक्ती मेल्यावर पुढच्या काही दिवसात ती व्यक्ती येऊन त्या वस्तू हलवत नाहीये. त्यांची जी काही उर्वरित ऊर्जा त्या वस्तूंमध्ये राहिली होती ती आता निघून जातीये. आणि त्या निघून जाण्याच्या क्रियेमुळे जरा जास्तीची हालचाल दिसून येते. उदाहरण द्यायचं झालं तर तुमचं कारचं इंजिन सुरू असतं तेव्हा कारमध्ये खूप कमी कंपनं असतात. ज्या क्षणी तुम्ही इंजिन बंद करता आणि ते बंद होऊ लागतं तेव्हा तुम्हाला थोडा झटका जाणवतो. तुम्ही हे अनुभवलंय का? आजकालच्या कार अशा बनल्या आहेत की ते तुम्हाला जास्त जाणवत नाही, पण जुन्या कारचं इंजिन बंद केलं की डुग 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 असं करून बंद व्हायचं. इंजिन बंद होतंय, खरं तर कंपनं कमी व्हायला पाहिजेत, पण तसं होत नाही. एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाताना त्या जरा जास्त कंपनं निर्माण होतात.
त्याचप्रमाणे आता तुमचं इंजिन बंद होत असताना सगळीकडे जरा जास्त कंपनं निर्माण होत आहेत. ह्या जास्तीच्या कंपनांना आपण भूत शिरलंय असा गैरसमज करून घेतलाय. नाही, भूत हिंडतात वगैरे असं काही नाहीये. हे फक्त ऊर्जेच्या निघून जाण्याच्या क्रियेमुळे होत आहे आणि क्वचित अशा गोष्टी घडूही शकतात. नेहमीच तसं होणं जरुरी नाही आहे. बरेच लोक खूप साऱ्या गोष्टींची कल्पनासुद्धा करतात पण त्या घडू शकतात आणि तसं घडतंही. म्हणून या सगळ्या गोष्टींचा सूक्ष्ममोक्ष लावण्यासाठी आपण व्यक्ती वारल्यानंतर तिसऱ्या दिवशी एक प्रकारचा विधी करतो. 11व्या दिवशी वेगळी प्रक्रिया, 13व्या दिवशी वेगळी क्रिया, 40व्या दिवशी आपण आणखी वेगळ्या प्रकारची प्रक्रिया करतो. त्या व्यक्तीचा कुठलाही अंश मागे उरणार नाही याची खात्री करण्यासाठी आपण हे करत असतो, जेणेकरून मृत व्यक्तीला पूर्णपणे पॅक करून आपण तिला कायमचा निरोप देऊ शकू आणि जिवंत लोक त्यांचं आयुष्य जगायला मोकळे होऊ शकतील. जिवंत लोक जर मृत लोकांमध्ये गुंतून पडले तर त्यांच्या जीवनाची अनेक प्रकारे हानी होऊ शकते. या सगळ्या भूताटकीच्या गोष्टी थोड्याफार कुतूहल निर्माण करणाऱ्या असू शकतात पण त्या तुमचं आयुष्य वेगवेगळ्या प्रकारे झपाटून ते उद्ध्वस्तही करू शकतात. अशा पद्धतीनं ज्यांची आता तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही आणि त्या सगळ्या सुखद असतील असंही नाही. मृत लोकांसोबत गुंतलात तर तुमचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतं. याचा अर्थ असा नाही की तिथं वर कोणीतरी बसलं आहे आणि ते तुमचं जीवन बर्बाद करू पाहत आहे. नाही, फक्त तुमचं मृत लोकांसोबत गुंतणंसुद्धा पुरेसं आहे. तुम्ही स्वतःमध्ये प्रस्थापित असल्याशिवाय आणि तुमच्यात विशिष्ट पातळीची क्षमता असल्याशिवाय तुम्ही त्या दिशेनं बघायला सुद्धा नकोय. त्याची काहीच आवश्यकता नाही.